हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वाद गावाकडचं या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहोत वांग्याची भाजी. मी वांगे इथं स्वच्छ धुवून घेतलोय. वांग्याची थोडी थोडी देठ मी काढून टाकतोय. मी वांग्याला अशा पद्धतीने कट करतोय. मी सर्व वांगे अशा पद्धतीने कट करून घेणार आहे. चला आपलं साहित्य पाहू. हे पहा, सर्व वांगे मी असे कट करून घेतलेत. हे आपलं साहित्य, खोबरं, अद्रक लसूण पेस्ट, लाल मिर्च, हळद, मीठ, शेंगदाण्याचा कूट व कोथिंबीर. दोन माप मी तेल घेतोय. आपलं तेल गरम झाल्यावर खोबरं टाकून घ्यायचं आपल्याला. अद्रक लसूण पेस्ट याला व्यवस्थित परतून घ्यायचंय. यामध्ये लालसर पण आला की आपण यामध्ये हळद टाकणार आहोत. अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट, याला व्यवस्थित परतून जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं नाही. हे पहा मित्रांनो, आपला कलर चेंज झालेला आहे. यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातलोय. वांगे जवळजवळ 1/2 किलोचे ओरी आहेत. यामध्ये तुम्ही 2 ते 2.5 ग्लास पर्यंत पाणी टाकू शकता. मला ग्रेव्ही वांग्याची रस्सा भाजी करायचं आहे. यासाठी मी फक्त 1.5 ग्लास पाणी घेतलोय. आपले चिरलेले पूर्ण वांगे मी यामध्ये सोडून घेत आहे. वांगे शिजण्यासाठी खूप वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटाच्या आत आपले वांगे शिजून तयार होतील. माझ्या सर्व सिस्टरना एक विनंती आहे की जर माझ्या चॅनलवरती आला आहात, जर माझी रेसिपी कुठली आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक शेअर कमेंट करा विसरू नका. Thank you.
10 मिनिटांनंतर शेंगदाण्याचं कूट ॲड केलं मी. जवळपास आपले वांगे शिजले आहेत. आणखी 5 मिनिटांनंतर आपण याला बाजूला काढून घेणार आहोत. आपलं वांग शिजून तयार आहे. आपलं वांग शिजून तयार आहे. आपली ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला याची मी ग्रेव्ही दाखवतो. हे पहा मित्रांनो, मी ग्रेव्हीसाठी फक्त 1.5 ग्लास पाणी टाकलोय. जर ग्रेव्ही तुम्हाला नको असेल तुम्ही पाणी जास्त ऍड करू शकता. कोथिंबीर ही आपली तयार आहे. वांग्याची रस्सा भाजी. व्हिडिओ हा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व स्वाद गावाकडचा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.